केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या एकोणनव्दानाव्या वार्षिक सभेला संबोधित केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकारातून समृद्धी हे स्वप्न साकार करण्यासाठी राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचं शहा यांनी सांगितलं एनसीडीसीने चालू आर्थिक वर्षात अर्थसहाय्य वितरणात दोन हजार तेरा चौदाव्या तुलनेत दहा पटवाढ केल्याची माहिती शहा यांनी दिली महामंडळाने प्राथमिक शेती कर्ज समित्या अधिक मजबूत करण्यावर भर दिल्याची माहितीही शहा यांनी दिली